ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कवठे कुलंद मध्ये ग्रामपंचायतीकडून गावची स्वच्छता, गावच्या विकासासाठी निधी आणणार मल्लाप्पा चौगुले। कवठे कुलंद ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीने गाव चकाचक केलं। महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर अखेर स्वच्छता मोहीम राबवली होती। त्यानुसार कवठे कुलंद येथील सर्वच गल्ली व चौकामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने व प्राथमिक मराठी शाळेच्या सहभागाने गाव स्वच्छ करण्यात आले। यावेळी शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य मल्लाप्पा चौगुले यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गाव स्वच्छतेसाठी मदत करणार असल्याचे सांगितले। तर आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून गावातील विकासासाठी निधी आणणार असल्याचेही सांगितलं। यावेळी सरपंच सौ अश्विनी अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला रमेश जगताप यांनी स्वच्छतेविषयी मनोगते व्यक्त केली। यावेळी उपसरपंच शशिकांत शिंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार देवटे, मुकुंद कुंभार, चंद्रकांत नवले, वैशाली आवटे, शीलप्रभा माळी, लता कांबळे, ग्रामसेवक श्रीकांत जमादार व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता। स्वच्छता संत गाडगे बाबा आणि तो अभि आज या कोटेगुलनमध्ये प्रत्येक गावागावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जे काम करत आहे, गेले 5-10 वर्षामध्ये 2005 आणि 2019 आणि 2021मध्ये जे महापूर आला त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये अतिशय प्रादुर्भाव वाढला आणि डास, डेंग्यू अशा पद्धतीनं कचरा साठल्यामुळं हे आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण DDT पावडर, अनेक प्रकारचे आपण औषधं उपचार करून लोकांना त्याच्याबद्दल कोणाला विवाद आजार वगैरे पडू नये तरी देखील या ठिकाणी हिमोग्लोबिन याच्यामध्ये कमी व्हायला लागलेला आहे। म्हणून शासनानं प्रत्येक ठिकाणी अभियान चांगल्या पद्धतीनं अभियान राबवावं अशा पद्धतीनं शासनाच्या आदेशानुसार आणि या ठिकाणी आपल्या पंचायत समिती एक माजी सोबत आणि विद्यमान सदस्य ते आपल्या प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये ह्याच पद्धतीनं आपण अभियान राबणार आहे। लहान मुलाला किंवा कुठेही दगापत होऊ नये अशा पद्धतीनं आपण हा अभियान राबवत आहोत आणि ह्या ह्या सगळ्या पूर्ण अभियानाला पूर्ण गावातील सगळ्या महिला, आमच्या जवळजवळ 70-80% महिला आहेत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य सर्व ज्या ठिकाणी प्राधान्याने या उभा राहून हे स्वच्छता अभियान राबवत आहेत। प्रमिला रमेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य, राहणार कवठेकुलन। आज येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याचे कारण म्हणजे नुकतंच महापूर येऊन गेलेलं आहे। या महापुरामुळे घाणीचे साम्राज्य खूप वाढलेलं आहे, तसेच रोगराई पसरत आहे। या रोगराईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ खूपच गावात पसरलेली आहे। त्याचे निवारण करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, तसेच पंचायत समितीचे चौगुले साहेब यांच्या सर्वांच्या अध्यक्षतेखाली व शाळेच्या माध्यमातून ही ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। ही ग्रामस्वच्छता अभियान शाळेपासून सुरुवात करून थेट गावाच्या कानाकोपऱ्यातून करण्यात येत आहे, त्यामुळे यामध्ये सर्वांचा सहभाग आहे। जास्त करून महिलांचा सहभाग जास्त आहे, कारण गावामध्ये अजिबातच कमाई कुठली नसल्यामुळे गावातील महिलांना कामाची खूप गरज आहे। त्यांना रोजगार आम्ही मिळवून देण्यासाठी, तसेच गावातील सर्व गाव स्वच्छ करून रोगराईचं निवारण करण्यासाठी ग्रामस्वच्छता अभियान। पाटील कवठेगुलन गावचे सरपंच आहे। गावात महापूर येऊन गेल्यामुळे घाणीची साथ साम्राज्य वाढले आहे, त्यामुळे स्वच्छता अभियान राबवत आहे। डासांचं ते हे असल्यामुळे डेंग्यू त्यानं साथ आलेलं आहे, त्याच्यामुळे स्वच्छता। महानकर न्यूज साठी कवठेगुलंदहून इजाज खान पठाण।